अमरावती विभागीय पदवीधर मतदार संघातील भाजपा बाळासाहेबांचे शिवसेना व रिपाई आठवले गटाचे उमेदवार आमदार डॉ रणजित पाटील यांच्या प्रचारार्थ दसरा मैदान येथे संवाद सभा पार पडली। या सभेकरिता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांची उपस्थिती होती। डॉ रणजित पाटील यांचे गेल्या काळातील उत्तम काम पाहता त्यांना पक्षाने तिसऱ्यांदा उमेदवारी दिली असून त्यांचा विजय निश्चित असल्याचा विश्वास उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला। आपल्या मुख्यमंत्री असतानाच्या काळात त्यांना माजी सर्व खाती देऊन टाकली होती, तेव्हा त्यांनी आपल्या अनुपस्थितीत चोख भूमिका बजावली असल्याचे सुद्धा उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी बोलताना अधोरेखित केले। अनेक वर्षांनंतर पहिल्यांदा भारतीय जनता पक्षाला निवडून आणता आली। त्यानंतरच्या 6 वर्षांमध्ये अतिशय चांगलं काम हे डॉक्टर रणजित पाटील यांनी केलं आणि दरम्यान आपलं सरकार महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मला मुख्यमंत्री व्हायची संधी मिळाली आणि माझ्यासोबत माझ्याकडे जेवढी खाती होती त्या सगळ्या खात्यांचे राज्यमंत्री म्हणून डॉक्टर रणजित पाटील यांनी काम केलं। यावेळी मान्यवरांची सुद्धा भाषणे झालीत। यावेळी खासदार अनिल बोंडे, सर्वश्री आमदार प्रवीण पोटे पाटील, प्रताप अडसळ, संजय कुटे, मदन एरावार, चयनसुख संचिती आदींसह भाजपा बाळासाहेबांची शिवसेना व रिपाई आठवले गटाचे पदाधिकारी, नेते व कार्यकर्ते उपस्थित होते। त्यांच्या आकांक्षा आहेत आणि त्यांना हे माहिती आहे की विरोधी पक्षातल्या लोकांनी जेव्हा परीक्षा घ्यायचा प्रयत्न केला तेव्हा त्या परीक्षा घेण्याच्या आधीच त्याच्यातले भ्रष्टाचार पुढे आले तेव्हा त्यांच्यावरती त्यांचा विश्वास सुद्धा नव्हता। आज आता परीक्षा होतील तर मोठ्या संख्येने आपल्याकडे ते येतील, एक मोठी आशा त्यांना आपल्याकडनं आहे। हे सगळं सांगत असताना मी माझं भाषण जास्त लांबत नाही। सगळ्या क्षेत्रामध्ये आम्ही काम केलं, नगरविकास खात्यामध्ये मागच्या 15 वर्षात दिले नसतील तितकं जास्त अनुदान आम्ही नगरपालिका महापालिकांना नगरपंचायतींना दिलं। संवाद सभेनंतर डॉक्टर रणजित पाटील यांचे नामांकन दाखल करण्यासाठी सर्व प्रमुख मंडळांची विभागीय आयुक्तालयाकडे रवाना झाली।